नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8.5 कसमई कसे पाहणार आहोत. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे आपण जी भाषा बोलतो ती भाषा समोरच्याला समजावी, नीट कळावी, म्हणजे आपण जे बोलतो त्याचा अर्थबोध समोरच्याला नीट व्हावा यासाठी ती व्याकरण दृष्ट्या शुद्ध बोलली गेली पाहिजे. मग यासाठी विभक्ती प्रत्यय पण त्या वाक्याला त्या शब्दाला लावतो, त्याच्यावरून आपल्याला तो अर्थबोध नीट कळतो किंवा ते वाक्य शब्द ते क्लिअर होत असत. तेच आपल्याला आज इथे बघायचं आहे. कसमई, कसमई म्हणजे काय? कोणाला, कसई कोणासाठी. जर आपण मराठी विभक्ती प्रत्यय पाठ केली असेल तर याच्यावरून आपल्याला कळेल की चतुर्थी विभक्तीची प्रत्यय इथे लागलेली आहे. कसमई कोणाला, कसई कोणासाठी, ही चतुर्थी विभक्तीची प्रत्यय आहे. तर ज्याला द्यायची त्याची चतुर्थी होते. तर हे आपण तिची चित्र आहे आणि छोटी वाक्य जी दिली आहे त्याच्यावरून आपण समजून घेऊया. बघूया, या पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की एक मुलगी आहे आणि ती दुकानदाराला काही घ्यायची आहे आणि म्हणून बघा कन्या आपणिकाय धनं यच्छती. कन्या कोणाला देते आहे? आपणिकाला. आपणिक म्हणजे काय? दुकानदार. मुलगी दुकानदाराला पैसे देते आहे, दुकानदाराला. इथे आपण काय म्हणजे काय आहे? चतुर्थी विभक्ती. आपण एक हा शब्द अकारांत पुल्लिंगी देव शब्दाप्रमाणे जर तुम्ही चालवला म्हणजे त्याप्रमाणे हा चालतो तर तुम्हाला लक्षात येईल हे आपण काय देवाई प्रमाणे हे चतुर्थी विभक्ती आहे. इथे म्हणून आपण सांगू शकतो की इथे चतुर्थी विभक्ती या अपणिकाला दुकानदाराला ज्याला द्यायचा आहे त्याची इथे चतुर्थी विभक्ती झाली आहे. पुढचं उदाहरण बघूया. योयम पठनाय विद्यालय गच्छत. योयम तुम्ही. आता तिथे बघा मुलं जास्ती आहे आणि म्हणून तिथे तिथे काय म्हटलंय? योयम पठनाय विद्यालय गच्छत. मुले कशा, तुम्ही कशासाठी विद्यालयात जात आहात? तर अभ्यासासाठी जात आहात. पठनाय अभ्यासासाठी. इथे देखील ही चतुर्थी विभक्ती आहे. नंतर बघूया शेवटचं वाक्य. छात्राः शिक्षकालये पुष्पाणि यच्छन्ति. मुले शिक्षिकेला फुले देतात. यच्छन्ति दायच्छ धातू आहे. यच्छन्ति म्हणजे देतात. इथे बहुवचन आहे म्हणून त्याला अंती प्रत्यय लागलेला आहे. शिक्षिक मुले शिक्षिकेला. शिक्षिका हे माला शब्दाप्रमाणे आकारांत स्त्रीलिंगी माला शब्दाप्रमाणे चालणार आहे आणि म्हणून तिथे माला प्रमाणे शिक्षिका येईल, माला येईल प्रमाणे चतुर्थी विभक्ती होते आहे. आपल्या लक्षात आलं असेल जर तुम्ही शब्द पाठ केले असतील तर तुमच्या लगेच लक्षात येईल. म्हणून तिथे शिक्षिकेची म्हणजे याला द्यायचं आहे त्याची चतुर्थी विभक्ती म्हणजे शिक्षिका येईल. शिक्षिका या शब्दाची तिथे चतुर्थी विभक्ती आहे. पुढचं वाक्य बघूया. बघा आपण वरचं तर बघितलंच, दुकानदाराला मुलगी धन देते आहे, इथे आपण एकची चतुर्थी झाली आहे. योयम पठनाय विद्यालयं गच्छत. विद्यालयामध्ये शाळेमध्ये कशासाठी जात आहे? अभ्यासासाठी जात आहे. आणि मुले शिक्षिकेला फुले देत आहे. त्यानंतर बघूया आचार्याय नमः. शिक्षकांना नमस्कार असो. शिक्षिकाय नमः. शिक्षिकेला नमस्कार. जनन्ने नमः. आईला नमस्कार. बघा इथे शिक्षिक इथे आचार्यांना नमस्कार केला आहे, शिक्षिकेला नमस्कार केला आहे, आईला देखील नमस्कार केला आहे. मग या सगळ्याची जिथे नमः आलं, जिथे नमस्काराची गोष्ट आली, तिथे नमस्कार आला म्हणजे तिथे चतुर्थी विभक्ती आहे हे कायम लक्षात घ्या. अशा पद्धतीने बघा अगदी थोडक्यात आपण कसमई कसे ही चतुर्थी विभक्तीची प्रत्यय कशी वापरली जातात ते बघितलंय.